पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पनवेल महापालिका हद्दीतील विविध समस्यांबाबत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासोबत मुंबईत निर्मल भवन येथे बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सिडकोकडून पाणीपुरवठा नियमित करणे आणि भूखंड हस्तांतरण आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. नव्याने स्थापन झालेल्या आणि सिडकोकडून विविध सेवांचे हस्तांतरण करण्यात येत असलेल्या पनवेल महापालिकेला विविध समस्या भेडसावत आहेत. या संदर्भात सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सिडकोकडून पाणीपुरवठा नियमित करणे, अतिरिक्त पाणीपुरवठा करणे, भूखंड मिळणे, एसटीपी प्लांट उभारणे, हेटवणे, बाळगंगा, कोंढाणे येथील 150 MLD पाणी आरक्षण करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, डॉक्टर अरुणकुमार भगत, निलेश बाविस्कर, विकास खरत, विद्या गायकवाड, दर्शना भोईर, प्रभाग समिती बसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, प्रभाग समितीचे अध्यक्ष अभिमन्यू पाटील, नगरसेवक संजय भोपी, तेजस कांडपिळे यांच्यासह सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.